देशभरात जवळपास 100 ठिकाणी आज ईडीने छापे टाकले. देशभरातल्या 16 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. 300 कंपन्यांवर ईडीने ही कारवाई केली. डिमोनिटायझेशनच्या काळात या कंपन्यांनी अवैध व्यवहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, भुवनेश्वर, कोलकाता आणि इतर मोठ्या शहरांमध्ये ही कारवाई केली आहे. पीएमएलए आणि फेमा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईचा हा एक भाग आहे. ज्या कंपन्यांनी राजकीय नेत्यांचा पैसा काळ्याचा पांढरा केला त्यांचा रेडमध्ये समावेश आहे. अंधेरीतल्या जेपी रोड इथल्या जगदीश पुरोहित यांच्या कंपनीचाही यात समावेश आहे. पुरोहित एकाच जागेवरून 700 कंपन्या चालवत आहेत. त्यातल्या 200 कंपन्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. पुरोहित यांच्यावर छगन भुजबळ यांचे 47 कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचाही आरोप आहे. शिवाय चौकशीत इतर राजकीय नेत्यांनाही त्यांनी मदत केल्याचं समोर येत आहे.